आरक्षण हे संविधानाचा एक अविभाज्य भाग असून संविधान हे लोकशाहीचा प्राण आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते मुंबईत एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते. या अंतर्गत राज्यातल्या 434 शासकीय प्रशिक्षण संस्थांमधील संविधान मंदिरांचं लोकार्पण करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचं औचित्य साधून संविधान मंदिराचं लोकार्पण हा एक सुवर्णकांचन योग असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले. समाजात आज संविधानाबद्दल अधिकाधिक जागृती करण्याची आवश्यकता असून संविधान मंदिरांची निर्मिती ही त्या दिशेनं टाकलेलं एक आश्वासक पाऊल आहे असं ते म्हणाले. संविधानकर्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतलं तिथेच हा कार्यक्रम होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. भारताच्या इतिहासात आणीबाणीचा काळ एक गडद काळ असून 21 महिन्यांच्या या कालावधीत देशात हुकुमशाहीचा अतिरेक झाला होता असं ते म्हणाले. मात्र तो काळ संपून पुन्हा एकदा लोकशाहीचा उदय झाल्याचं त्यांनी सांगितलं. संविधानाप्रती वचनबद्धता बाळगून प्रत्येकानं आपल्या लोकशाहीचा आदर करायला हवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कार्यक्रम उस जगह हो रहा है जिसने भारत के संविधान का निर्माण किया. भारत के संविधान के शिल्पी रहे, उन्होंने यहां शिक्षा प्राप्त की. उस स्कूल के अंदर जहां बाबा साहब ने शिक्षा प्राप्त की और शिक्षा का नतीजा हमें इतना जबरदस्त संविधान दिया, वहां से इसकी शुरुआत हो रही है. मेरा परम सौभाग्य रहा 1989 से 91 तक मैं लोकसभा का सदस्य रहा. जिन बाबा साहब को हम भूल गए थे, उससे पहले की सरकारों ने याद नहीं किया कि असली रत्न भारत रत्न बाबा साहब अंबेडकर को क्यों नहीं दिया गया. वो दिन आया, मैं लोकसभा का सदस्य था और वो दिन 31 मार्च 1990 का था. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. संविधान मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त आज राज्यातल्या विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.